ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात रस्त्यावरील खड्डे आणि चरी भरण्यासाठी 45 कोटीचे कामे सक्षम नसलेल्या कंपनीला दिल्याचा गंभीर आरोप एका ठेकेदाराने केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अमित चंदानी या ठेकेदाराने महापालिका प्रशासनाकडे लेखी तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे. या प्रकारामुळे ही टेंडर प्रक्रिया वादात सापडण्याची शक्यता आहे. KDMC हद्दीतील खड्डे आणि चरी भरण्यासाठी 45 कोटीच्या निविदा मागवण्यात आल्या होत्या. मात्र जी कंपनी काम करणारा सक्षम आहे तिला डावलून सक्षम नसलेल्या कंपनीला पालिका अधिकारी आणि ठेकेदाराच्या संगनमताने काम दिल्याचा आरोप अमित चंदानी यांनी केला आहे. शिवाय काम दिलेल्या कंपनीकडे स्वतःचे साहित्य नसून दुसऱ्याचे साहित्य ते आपल्या नावावर दाखवून तसे पत्र देत प्रशासनाची दिशाभूल करीत असल्याचे देखील चंदानी यांनी तक्रारीत म्हटले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे गेल्या काही वर्षापासून खड्डे भरण्याचे किंवा ट्रेंचेस भरण्याची कामं निघत असतात. त्या कामात जी लोक अपात्र आहेत, ज्यांच्याकडे योग्य साहित्य नाही, त्यांना स्पर्धेत क्वालिफाय केलं जातं, त्यांनाच कामं कशी मिळावी याच्यासाठी पूर्ण एक मोठा रॅकेट याच्या पाठीमागे तो खेळतो आहे. आणि परत तसंच घडलेलं आहे, ज्या ठेकेदारांकडे साहित्य नाही, एकच ठेकेदार 2 कंपन्या तयार करून त्याच्यामध्ये बिड करतो आणि त्याला क्वालिफाय केलं जातं, खोटी कागदपत्र तयार करून त्यांना क्वालिफाय केलं जातं. अशा प्रकारे हा विषय चालू आहे आणि अशीच लोकांना वेळोवेळी कामं देण्यासाठी प्रशासनच्याकडनं त्यांना मदत केली जाते. त्या विषयावरती मी माननीय आयुक्त आणि शहर अभियंता यांच्याकडे तक्रार लेखी स्वरूपात सादर केलेली आहे. नाही, जी काय आपण कागदपत्र टेंडरमध्ये सबमिट करतो ते आपल्याला विजिबल होते. हा आपल्याला निदर्शनास आल्यानंतर आपण त्याचं अवलोकन केलं, जे खरोखर महापालिकेने अवलोकन करायचं होतं पण तसं न करता शेवटी आमच्याशी वर्षानुवर्षापासून हा अन्याय चालू आहे. ह्याच्यामध्ये आता पावलं उचलायची बारी आलेली आहे आणि योग्य कारवाई या विषयामध्ये झालं पाहिजे. तर महापालिका शहर अभियंते अर्जुन अहिरे यांनी चंदानी यांची तक्रार प्राप्त झाली असून निविदा ओपन केल्या आहेत. आता या संबंधित कंपन्यांच्या प्लॉट आणि मशिनरीच्या ठिकाणी जाऊन पाहणी करून त्यानंतर काम दिले जाणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. पहिली गोष्ट, अपात्र असल्या ठेकेदारांना कामं देण्यात आली याबद्दल असं माझ्याकडे तर कोणी बोललेलं नाही, परंतु आमच्याकडे एक जी तक्रार आली आहे, रस्ते दुरुस्तीचे खड्ड्यांची कामं आणि ट्रेंचेसची कामं या दोन्ही कामाच्या निविदा मागवलेल्या होत्या. साधारणतः त्याची किंमत 45 कोटीची आसपास आहे. त्या निविदांची जे लास्ट डेट सबमिशनची होती ती लास्ट डेट आलेली आहे, त्यानुसार आम्ही त्याचे टेंडर ओपन केले. ओपन केल्यानंतर आम्ही त्याच्यावर कुठल्याही शिफारस केल्या, कारण त्यामध्ये RMC आपला डांबराचे प्लांट, त्यानंतर काही मशिनरी आम्ही नमूद केल्या होत्या. तर त्या मशिनरी आहेत की नाही याची खात्री करणं, प्लांट आहे की नाही याची खात्री करणं, यासाठी आमच्या डेप्युटेशनची आम्ही स्पेशल ऑर्डर पण काढलेली आहे आणि त्यानुसार पाहणी चालू आहे. त्यांच्या मशिनरीची खात्री झाल्याशिवाय कुठल्याही निविदाकाराची शिफारस केलेली नाही अजून आणि केली पण जाणार नाही. जनरली कसं असतं की कुठल्याही निवेदकाने कागद दिला तर त्याचं व्हेरिफिकेशन त्या संबंधित इश्युईंग अथॉरिटीकडून करणं किंवा इश्युईंग डिपार्टमेंटकडून करून घेणं आवश्यक असतं. काही ठिकाणी झालं नसेल तशी व्हेरिफिकेशन, पण अशा कंप्लेंट आलेल्या ठिकाणी ते स्पेसिफिकली आम्ही पहिल्यांदा त्या मशिनरीच्या त्या कागदपत्राची पूर्ण व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय शिफारस करणार नाही आणि केलेली पण नाही. ते अपात्र ठरतील, ते अपात्र ठरतील. तसंच कंपन्या सक्षम नसतील तर त्या कंपन्याला अपात्र ठरवले नाही असे देखील स्पष्टीकरण दिले आहे. मात्र काही अधिकारी आणि ठेकेदारांच्या मर्जीने असे कोट्यवधींचे कामे दिली जात असतील तर त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.